सिल्लोड येथे सोमवार रोजी धन्वंतरी डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं दर्पण दिनाच्या निमित्तानं आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात येऊन पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. सिल्लोड येथे सोमवार रोजी धन्वंतरी डॉक्टर असोसिएशनच्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकार बांधवांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील सुमन हॉस्पिटल येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर मच्छिंद्र पाखरे, राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत श्रीसागर, पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष प्रकाश वराडे, राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सोहेल कादरी आदींची उपस्थिती होती. प्रारंभी या ठिकाणी बाळशास्त्री जांभेकर आणि दिवंगत पत्रकार राजेजी चौबे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर असोसिएशनच्या वतीने उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये डॉक्टर निलेश मिरकर, राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत श्रीसागर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदेवराव चापे यांनी व्यक्त केलेली ही मनोगते पाहूया. सचिन भैया यांना भेटायचो, शुभेच्छा द्यायचो. या वर्षी आमच्या डोक्यात अशी संकल्पना आली की या निमित्ताने डॉक्टर्स आणि पत्रकार सर्वांनी एकत्र यावं. आणि खरोखरच जर कोणी आपल्याला केलेल्या कार्याची किंवा घेतलेल्या मेहनतीची शाबासकीची थाप जर दिली तर आपल्याला आपलं कार्य करण्यास अजून एक प्रेरणा मिळते, अजून एक ऊर्जा मिळते. एखादा पेशंट जर बरा झाला आणि तो आमच्याकडे जर थँक्यू म्हणत आला तर आम्हाला बरं वाटतं की छान आहे. तसंच आपण पत्रकार बांधव सुद्धा समाजाचे डॉक्टर्सच आहात. समाजात घडलेल्या वाईट गोष्टीबद्दल लिहिणे, कुणावर अन्याय होत असेल त्याबद्दल त्याला वाचा फोडणे, कुणी चांगलं काम केलं असेल तर त्याचं कौतुक करणे, हे काम तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करत आहात. आणि सिल्लोडच्या पत्रकारांबद्दल आम्हा सर्वांना अभिमान आहे. माझ्या वैयक्तिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर मी जेव्हा 10वीत तालुक्यात पहिला आलो होतो त्यावेळेस पहिल्यांदा माझं पेपरमध्ये नाव आलं होतं. त्यावेळेस फेसबुक आणि व्हॉट्सअप नव्हतो. त्यावेळेस तो पेपर घेऊन आम्ही घरोघरी गेलो, हे बघा माझं नाव आलं, हे बघा माझं नाव आलं, हे बघा माझं नाव आलं पेपरमध्ये, तालुक्यात पहिला, तालुक्यात पहिला. आणि त्यावेळेस एक ऊर्जा मिळाली की नाही, आता 10वीत नाव आलं, आता 12वीतही नाव आलं, 12वीतही नाव आलं, मग आता MBBS. तर अशा प्रकारे एक ऊर्जेमुळे एक नवी दिशा मिळत गेली. त्यांचे कौतुक नेहमी स्वार्थी वृत्तीने लोक करतात. अनेक राजकारणी लोक आमच्या अपेक्षित बातम्या असतात म्हणून कुठेतरी आमची परतफेड करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करतात. मात्र डॉक्टर यांना खरोखर आज कुठलाही स्वार्थ न ठेवता आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल मी सर्वत्र पत्रकार संघाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो. आणि डॉक्टर आणि पत्रकारांचा संबंध कसा नेहमी कुठं ना कुठे येत असतो. माग कुष्टी सरांच्या दवाखान्यामध्ये एक अप्रिय घटना घडली होती. त्या टायमाला त्यावेळेस बऱ्याचशी अनेक लोकांना त्यांना हॅरॅसमेंट केलं. पत्रकार कुठल्याही पत्रकारांनी त्याविषयी चुकीची बातमी लिहिली नाही आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही ठाम उभं राहिलो. कधीतरी समाजाचं देणं लागतं. डॉक्टर काम करत असताना तो त्याचं काम करतो. चूक ही प्रत्येक मनुष्याकडून होत असते. तरी सुद्धा इथला पत्रकार कुठं एखाद्या दूषित भावनेने कुठल्याही पत्रकारी का करत नाही हाच एक सिल्लोड तालुका मराठी पत्रकार संघ सर्व पत्रकारांचा एक आदर्श. आम्ही अनेक वेळी डॉक्टर लोकांना त्रास देतो. अपेक्षा आमच्याकडून असतं लोकांना बिल झालं, डॉक्टर साहेब आमचं कमी करा, कुठं एखाद्या डॉक्टरांना फोन केला तरी ते सुद्धा आमचं म्हणणं आजपर्यंत कोणी टाळत नाही. त्याच्यामध्ये अनेक वेळेस त्यांचं सहकार्य आम्हाला लागतं. दिवाळी असतो, वर्धापन दिन असतो, ज्याच्या त्याच्या परीने जे ती मदत करायचा प्रयत्न डॉक्टर सर्व डॉक्टर ज्यांच्या त्यांच्या परीने आजपर्यंत करत आलेले आहे. मग कोणी डॉक्टर असेल, कोणी प्रोफेसर असेल, कोणी पत्रकार असेल, कोणी शेतकरी असेल, कोणी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असतील, कोणी व्यापारी असतील, हे सगळे लोक समाजाचे घटक आहे आणि समाजाचे अत्यंत अशा प्रकारचे महत्वाचे ते स्तंभ देखील आहे. आजच्या कार्यक्रमात मला दोन गोष्टी दिसतात. प्राध्यापक असल्यामुळे 45 मिनिट मी बोलेल राम अशाचा प्रकार नाही, कारण कार्यक्रमाचा अंदाज पाहून आम्ही बोललो पाहिजे. दोन घटक अशा प्रकारचे की ज्यांच्यामुळे आपण हा दिवस साजरा करतो, त्या बाळशास्त्री जांभेकरांच्या बाबतीत आपल्याला काही माहिती असली पाहिजे. आणि आजचा वर्तमान परिस्थितीमध्ये जे लोक काम करतात पत्रकारितेमध्ये त्यांच्याकडून समाजाच्या काय अपेक्षा आहेत, त्या समाज आपण पूर्ण करतो की नाही, समाजाच्या अपेक्षा बरोबर आहे की नाही याचं चिंतन झालं पाहिजे. आपण इथे व्याख्यान भाषण भरण्याच्या याला चिंतन कार्यक्रम असं म्हणूया. बसल्या ठिकाणी प्रत्येकाने विचार करायचा. बाळशास्त्री जांभेकर हे आपल्या महाराष्ट्राचे आद्य मराठी पत्रकार. त्यांनी पहिल्यांदा पत्र सुरू केलं झालं त्याच नाव आहे दर्पण. दर्पणचा अर्थ आरसा होतो. दर्पण हे समाजामध्ये कधीही खोटं बोलत नाही. माणूस खोटं बोलू शकतो
परिस्थिती कोणी होऊ शकते, परंतु आरशाच्या समोर उभा राहिल्याच्या नंतर तो तुमचा चेहरा दाखवेल, दुसरा चेहरा दाखवणार नाही. चेहऱ्यावर जे भावभाव असतील ते दाखवते, दुसरा दाखवणार. म्हणून दर्पण हे पारदर्शकतेचं चांगल्या प्रकारचा नमुना आहे, चांगल्या प्रकारचं उदाहरण. आणि म्हणून त्यांनी समाजाचा चेहरा पाहण्याकरता जे कागदपत्र तयार केलं, जे कागदपत्र सुरू केलं, त्याला त्यांनी दर्पण अशा प्रकारचं नाव दिलं की याच्यातून समाजाचा आरसा दिसतो. समाजाचा आरसा पाहत असताना सगळ्या घटकाचा विचार करायचा असतो. यावेळी पत्रकार सचिन चौबे, संजय कुलकर्णी, श्यामकुमार पुरे, गजानन काकडे, बशीर पठाण, विलास नरवाडे, निलेश सोनटक्के, देशमुख गुलाम हुसेन, शब्बीर पटेल, जगदीश नारळे, ज्युटी वाघ, राजू वैष्णव, अनिल साबळे, अजय बोराडे, अमोल नगरे, जावेद सौदागर, श्री वाखेकर, संतोष बोराडे, आझम पठाण आदींसह पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. यावेळी धन्वंतरी असोसिएशनचे डॉक्टर निलेश मिरकर, डॉक्टर दिनेश साळवे, डॉक्टर संतोष शिंदे, डॉक्टर शेखर दोड, डॉक्टर इब्राहिम, डॉक्टर फिरोज खान, डॉक्टर आशिष पाटील, डॉक्टर प्रकाश नवल, डॉक्टर संदीप काकडे, डॉक्टर सचिन पंडित, डॉक्टर सचिन पाटील, डॉक्टर विनोद लोखंडे, डॉक्टर बाबासाहेब जाधव, डॉक्टर जुनेद, डॉक्टर साबेर, डॉक्टर अब्दुल समद, डॉक्टर साजिद, डॉक्टर किशोर ढोरमारे, डॉक्टर शेखर राकडे, डॉक्टर विशाल आखाते, डॉक्टर विनोद सागरे, डॉक्टर विकास गोठवाल आदींसह डॉक्टर बांधवांची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड.